वर्दळीच्या ठिकाणावर सी सी टी व्ही कॅमेरा असताना सुरक्षारक्षक असताना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितीतरी कर्मचारी असताना चोरट्यांनी पेट्रोल पंपावरून साडेचार हजार लिटर डिझल गायब केले। तुम्ही आजवर चोरीच्या कित्येक किस्से आणि कहाण्या ऐकल्या असतील सोन्या चांदीच्या आणि पैशांच्या चोऱ्या आता सामान्य बाब झाली आहे पण चित्रपटातल्या एखाद्या स्मार्ट चोरालाही लाजवेल अशा भन्नाट चोरीची सध्या राज्यभरात चर्चा आहे ही चोरी कशी झाली कधी झाली कुठे झाली आणि विशेष म्हणजे साडेचार हजार लिटर डिझेल गायब करणाऱ्या या चोरट्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात डिझेल चोरलं तरी कसं याची इंटरेस्टिंग आणि अजब गजब स्टोरी आहे हा अजब प्रकार हिंगोलीच्या नांदेड हिंगोली, हिंगोली महामार्गावरील राजश्री शाहू महाराज पेट्रोल पंपावर घडलाय घटना काय तर रात्री साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पेट्रोल पंपाची टाकी रिकामी केली आहे हा सी सी टी व्ही फुटेज पहा यात तुम्हाला एक व्यक्ती दिसेल सी सी टी व्ही फुटेज पाहून तुम्हाला पेट्रोल पंपावर चोरी होते असं अजिबातच वाटणार नाही पण सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणारे हे लोक पाळत ठेवून आहेत पेट्रोल पंपावरच्या सगळ्या बारीक सारीक हालचालींचं ते निरीक्षण करतायत पण यांचे साथीदार अर्थातच मुख्य चोरटे कुठे आणि चोरी होते तरी कुठे रस्त्याच्या कडेला तुम्हाला हा ट्रक दिसत असेल हा ट्रक चोरट्यांचा आहे रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या कडेला चोरट्यांनी आधी हा ट्रक उभा केला बाहेरून माल वाहतूक दिसणाऱ्या ट्रक हो ट्रक या ट्रकमध्ये पेट्रोल डिझेल सारखा द्रव्य पदार्थ साठवता येण्याची व्यवस्था केली आहे याच ट्रकमध्ये चोरट्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मोटारचीही व्यवस्था केली आहे पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूने पेट्रोल पंपाच्या डिझेल स्टॉक चेंबरला या चोरट्यांनी आपल्याबरोबर आणलेला प्लास्टिकचा पाईप जोडला पेट्रोल ओढायला त्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मोटरचा वापर केला आणि गाडीत बसल्या बसल्या पेट्रोल पंपाची टाकीच कोरडी केली विशेष म्हणजे पेट्रोल पंपात चोरी झाली आहे याची पुसटचीही कल्पना कर्मचाऱ्यांना नव्हती सकाळी ज्यावेळी खाली झालेल्या डिझेलच्या टाकीतून डिझेल वर येत नव्हतं त्यावेळी कर्मचाऱ्यांनी सी सी टी व्ही तपासलं त्यात या चोरट्यांच्या संशयास्पद हालचाली रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रक आणि स्टॉक चेंबरला लागलेली ला गळती पाहून हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असणाऱ्या राजेश शाहूजी महाराज पेट्रोल पंपावर मी इथे व्यवस्थापक म्हणून कार्य करतो दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरच्या रात्रीला दीड ते तीनच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी आमच्या पंपावर साडेचार हजार लिटरची चोरी केली एकोणतीस तारखेला के सकाळी सहा वाजता आमच्या इथे एका एम्परीने मला फोन केला आणि सांगितले की आपल्या पंपावर चोरी झाली त्यानंतर मी लगेच तात्काळ इथे पंपावर हजर होऊन आजूबाजूला पाहणी केली असता मी लगेच अखडा बाळापूर पोलीस स्टेशन असेल गोपीन यांना फोनद्वारे कळवले की आमच्या पंपावर चोरी झाली आणि त्यांचे पथक लगेच इथे दाखल होऊन पंचनामा केला पंचनामा केला पोलिसांनी केलेल्या पाहणीत चोरटे स्टॉक चेंबर मधून पाईपद्वारे डिझेल घेऊन जात असल्याचं समोर आलं पण तोवर पुला खालून बरंच पाणी निघून गेलं होतं चोरट्यांनी चोरी करताना कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने पोलिसांसमोर आता या डिझेल चोरट्यांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान उभं टाकलं आहे बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील या पेट्रोल पंपावर डिझेल चोरीचा खेळ तब्बल अडीच तास सुरू होता अडीच तासामध्ये या चोरट्यांनी या पेट्रोल पंपावरील तब्बल साडेचार हजार लिटर डिझेल चोरी केलं या चोरीमुळं राज्यातील नव्हे तर देशभरातील पेट्रोल पंप चालकांमध्ये खळबळ उडाली आहे आणि त्यामुळं या चोरट्यांचा शोध घेण्याचं एक मोठं आव्हान हिंगोली पोलीस दलासमोर उभं टाकलं आहे पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीनं शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी आता पेट्रोल पंप चालकांनी केली आहे संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका